कालपासून मीडियामध्ये एक सभा होणार, भाषण होणार, अमुक होणार, डमुक होणार, इकडून येणार तिकडून येणार, 24 तास मीडियामध्ये तेच 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 दाखवलं। मीडियामध्ये पत्रकार हे शेतकऱ्यांचे लेकर आहेत, अनेकांचे अनेक स्वप्न होते तरी सुद्धा त्यांना बूम हातामध्ये घ्यावा लागलेला आहे। प्रामाणिकपणे उत्तर द्या कि तुमच्या शेतकऱ्यांसाठी, रोजगारांसाठी, महागाईच्या विरोधात, आरोग्यासाठी, जुनी पेन्शन असेल, मूलभूत प्रश्नावरती एक शब्द तरी त्या कालच्या भाषणात काढला का? हे पाडायचे, ते उभा करायचे, ते पाडायचे, हे उभा करायचे। अरे अतिक्रमण विभाग आहे की काय? हे अतिक्रमण विभागाचे काम त्याच्या अधिकारी झालोत की काय? काही नाहीये, भासपळ आहे, गप्पा आहे। आणि मीडियाचंच मला क्यू येते की काय दाखवून काय नाही याची त्यांना अक्कल आणि भान राहिलेलं नाही। त्यामुळे शेतकरी पुत्र असलेल्या पत्रकारांनी सजग व्हावं आणि शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, बेरोजगारांच्या, महागाईच्या संदर्भात कुणी काही बोलत असलं तर ते आवर्जून दाखवावं। हे पाडा आणि ते उभा करा हे अतिक्रमण विभागाचे काम आहेत। हे पाडापाडीचे कामं चालत राहतात, यांच्या पाडायच्या आणि उभा करायच्या चक्करमध्ये यांनाच माहिती नाही की महाराष्ट्रात किती आणि किती स्थळ हे अतिक्रमण विभाग याच्यामध्ये उभा केलेले आहेत। यांच्या चक्करमध्ये ते सुद्धा पडून जातील आणि पुन्हा हाताला चुना लावून बॉम्ब लावायची वेळ यांच्यावरती येईल। त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेनी सावध व्हावं। पावसाळ्यात जसा छत्र्या उगवतात तसंच निवडणुकीच्या काळात कुणीतरी बाहेर पडतं, हे घरात इतके बसतेत की यांच्या अंगाला ऊन लागत नाहीत म्हणून आजारी पडतात। निवडणुकीच्या काळात थोड्या वेळासाठी बाहेर येतात, काहीतरी भडकाऊ बोलायचं, मीडियानी ते लावायचं आणि महाराष्ट्र वेठीस धरायचा। हे महाराष्ट्रातल्या जनतेनी ओळखावं, सावध व्हावं एवढंच असणार आवाहन करतो। या भाषणात काही नाहीये, मूलभूत प्रश्न आणि याच्यावरती एक शब्द काढलेला नाही। त्याच्यामुळे जनतेनी सावध होऊन आपल्या हिताचंच जे कोणी बोलत असेल त्याच्याच पाठीशी उभा राहावं।